करायचे पुढे लागणारा सामना स्वान रॉयल्स वर्सेस स्वान स्पार्टन अटीतटीचा असा रंगणारा हा सामना स्वान रॉयल्सचे सलामीचे फलंदाज स्वप्नील सॉरी तुषार आणि सोहम सलामीचे फलंदाज तुषार आणि सोहम स्टेज वरती गर्दी करू नका प्लीज स्टेज वरती गर्दी करू नका खाली सलामीचे फलंदाज सोहम आणि तुषार फलंदाजीसाठी मैदानात उतरलेत संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत योगेश पुढील सामना रॉयल्स वर्सेस स्पार्टन सुंदर अशी गोलंदाजी योगेश यांच्याकडून सुंदर असं क्षेत्ररक्षण स्वप्नील यांचं योगेश यांचा पुढील चेंडू सामना करतील सोहम हलक्याशा हाताने ढकलून एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी सोहम योगेश यांचा पुढील चेंडू सामना करतील तुषार योगेश यांचा पुढील चेंडू सामना करतील तुषार सुंदर अशी गोलंदाजी योगेश यांच्याकडून फलंदाजाला चकवा देण्यामध्ये यशस्वी निर्धावाचा चेंडू योगेश यांचा पुढील चेंडू योगेश यांचा सामना करतील तुषार सुंदर अशी गोलंदाजी आणि पुन्हा एकदा फलंदाजाला चकवा देण्यामध्ये यशस्वी निर्धावाचा चेंडू योगेश यांचा तुषार यांना त्यांचा चेंडू समजलेला नाहीये निर्धाव चेंडू योगेश यांचा सुंदर अशी गोलंदाजी योगेश यांच्याकडून सुंदर असा फटका तुषार यांच्याकडून आणि चार धावा आपल्या संघासाठी वसूल केले तुषार यांनी आक्रमक अशी फलंदाजी तुषार यांच्याकडून पाहायला मिळते योगेश शेवटचा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू योगेश यांचा सुंदर असा चेंडू आणि निर्धाव चेंडू षटक संपलेलं आहे संघाची धावसंख्या 5 बिनबाद 5 संघाची धावसंख्या बिनबाद 5 संघाचं दुसरं आणि वैयक्तिक षटक संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत प्रवीणेश संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात प्रवीणेश सामना करतील सोनू संघाची धावसंख्या 5 सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण चंकी यांच्याकडून परंतु एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी पुढचा चेंडू प्रवीणेश यांचा सामना करतील तुषार सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण चंकी यांच्याकडून परंतु एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी फलंदाजाने एक चोरटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत प्रवीणेश यांचा पुढील चेंडू सामना करतील सोनू अतिरिक्त धावसंख्या देणारा चेंडू व्हाईट बॉल सुंदर असा टोलवलेला चेंडू आणि गच्चा असं क्षेत्ररक्षण सुयोग यांच्याकडून एक अतिरिक्त धावसंख्या गच्छाळ असं क्षेत्ररक्षण सुयोग यांच्याकडून एक अतिरिक्त धावसंख्या घेणं
यशस्वी फलंदाज प्रवीण यांचा पुढील चेंडू सामना करतील तुषार सुंदर असा टवलेला चेंडू परंतु एक छोटी धाव घेण्यामध्ये यशस्वी सुंदर सुंदर असा टवलेला चेंडू आणि एक धाव घोषित एक धाव घोषित प्रवनीश यांचा पुढील चेंडू सामना करतील सोहम अतिरिक्त धावसंख्या देणारा चेंडू नो बॉल संघाची धावसंख्या पारा सुंदर असा टवलेला चेंडू षटकातील एक चेंडू अजून बाकी आहे षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे धाव संख्या 12 सुंदर असा टवलवलेला चेंडू एक मिनिट संघाची धावसंख्या 14 सुंदर असा टोलवलेला चेंडू मैदानात उपस्थित सर्व लहान मुलांनी स्टेजवर यायचे मैदानात उपस्थित सर्व लहान मुलांनी स्टेजवर यायचे पंचांचा निर्णय अजून आलेला नाहीये पंचांचा निर्णय एक धाव घोषित केले एक धाव घोषित केले पंचांनी चंकी यांचा पुढील चेंडू तुषार यांना सुंदर अशी गोलंदाजी चंकी यांची चंकी यांचा पुढील चेंडू तुषार यांना बिनबाद 14 सलामीचे फलंदाज अजूनही क्रीजवर उपस्थित सुंदर अशी गोलंदाजी तितका सुंदर असा टवलेला चेंडू आणि तितकीच सुंदर असं क्षेत्ररक्षण सुयोग यांच्याकडून आठ मारल्या आणि आताचा एक दोन रन 15
पहिल्या ओव्हरला पाठवलं होता, दुसऱ्या ओव्हरला आठ होता. अरे आठ आहे भाई, बॉल टू बॉल जाऊ आता. फक्त फक्त फलंदाज आणि क्षेत्ररक्षक मैदानात राहतील, बाकी खेळाडूंनी मैदानात यायचं नाहीये. एक ना 15 रे, 15 सांगा हो तुम्ही. धाव संख्या 15. तीन चेंडू, षटकातील तीन चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या 15, बिनबाद 15. सलामीचे फलंदाज सोहम आणि तुषार. फुल चेंडू चंकी यांचा, व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव संख्या देणारा चेंडू. संघाची धाव संख्या 16, बिनबाद 16. चंकी यांचा फुल चेंडू, सुंदर असा ठेवलेला चेंडू आणि तितक्या सुंदर असं क्षेत्ररक्षण आणि फलंदाज धावबाद झालेले आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण योगेश यांच्याकडून, फलंदाज धावबाद झालेले आहेत. सुंदर असं क्षेत्ररक्षण योगेश यांच्याकडून, फलंदाजाला धावबाद करण्यामध्ये यशस्वी. सुंदर अशी गोलंदाजी चंकी यांची. चंकी यांचा फुडली चेंडू, सामना करतील तुषार. अतिरिक्त धाव संख्या देणारा चेंडू. नवीन फलंदाज चिले, धाव संख्या 18, एक बाद 18. सुंदर असा टॅप मारलाय, एक धाव घोषित. पाच चेंडू, षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. सुंदर अशी फलंदाजी चिले यांच्याकडून, चंकी यांचा शेवटचा चेंडू, षटकातील शेवटचा चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी, फलंदाजाला चकवा देण्यामध्ये यशस्वी. निर्धाव चेंडू, षटक संपलेला आहे. संघाची धाव संख्या झालं. एकोणीस, तीन षटक संपले, धाव संख्या 19. संघाचं तिसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत सागर. सुंदर असं क्षेत्ररक्षण चंकी यांच्याकडून, जबरदस्त असा प्रहार केला तो तुषार यांनी, परंतु एक धाव घेण्यामध्ये यशस्वी. सागर यांचा फुडली चेंडू, सामना करतील चिले. सागर यांना प्रत्येक विकेटवरती 100 रुपये पारितोषिक घोषित करण्यात आलंय साई भुरण यांच्याकडून. जबरदस्त अशी संधी सागर यांना प्रत्येक चेंडूवरती, सॉरी प्रत्येक विकेटवरती 100 रुपये. एक छोटी धाव घेण्यामध्ये यशस्वी, सुंदरसं क्षेत्ररक्षण, परंतु फलंदाज एक छोटी धाव घेण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. सागर यांचा पुढील चेंडू, सामना करतील तुषार. एक बाद 22. सुंदर असा टवलेला चेंडू आणि बाद, चुकीचा फटका मारून बाद झालेले आहेत. 100 रुपयाचा पारितोषिक
सागर यांना साई भुरण यांच्याकडून डिक्लेअर करण्यात आलं होतं. सागरने जर चिलीची विकेट काढली ना मी केपसा देणार त्याला फुल केपसा सांगा दे. किती चेंडू आहेत? सागर यांचा पुढील चेंडू सामना करतील अजित. अतिरिक्त धावसंख्या देणारा चेंडू व्हाइट बॉल. सागर सुंदर असा टोलेला चेंडू आणि तितका सुंदर असा क्षेत्ररक्षण योगेश यांच्याकडून. सागर यांचा पुढील चेंडू सामना करतील अजित. सुंदर अशी गोलंदाजी आणि चुकीचा फटका मारून बाद झालेले आहेत फलंदाज. पुन्हा एकदा 100 रुपयाचा पारितोषिक साई भुरण यांच्याकडून सागर यांना. दोन चेंडू बाद केलेले, दोन फलंदाज बाद केलेले आहेत. धावसंख्या 23, पाच चेंडू, शेवटचा चेंडू बाकी आहे. आता जर सागर जाधव यांनी विकेट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक घोषित करण्यात आलंय साईराज भुरण यांच्याकडून. सागर अजून एक सुंदर अशी गोलंदाजी सागर यांची फलंदाजाला चकवण्यामध्ये यशस्वी. विनेश यांना जीवनदान भेटलेलं आहे. यष्टीचित झालेत परंतु जीवनदान भेटले त्यांना. फक्त संघ मालक मैदानात उपस्थित राहतील, बाकीच्या प्लेयर्स मैदानाच्या बाहेर थांबायचं आहे. संघाची धावसंख्या आहे 24. जिंकण्यासाठी 25 धावांचं आव्हान. पुढील सामन्यासाठी संघमालकाने मैदानात यायचं आहे. स्वान इंडियन्स पुढे लागणारा सामना स्वान इंडियन्स वर्सेस स्वान युनायटेड. पुढे लागणारा सामना स्वान इंडियन्स वर्सेस स्वान युनायटेड. नाणेफेकीचा कौल होतो या ठिकाणी स्वान इंडियन्स वर्सेस स्वान युनायटेड. कोण जिंकले, कोण जिंकले? स्वान युनायटेड यांनी नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. स्वान युनायटेड यांनी नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. पुढील रंगणारा सामना स्वान इंडियन्स वर्सेस स्वान युनायटेड. स्वान स्पार्टन यांना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे.
सलामीचे फलंदाज प्रवीणेश आणि योगेश मैदानात उपस्थित. स्वान स्पार्टन यांना जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. सलामीचे फलंदाज योगेश आणि प्रवीणेश संघाचं पहिलं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात चिले. चिले यांचा सामना करतील योगेश. अतिरिक्त धावसंख्या देणारा चेंडू चिले यांचा व्हाईट बॉल. चिले यांचा फुल चेंडू सामना करतील योगेश. गचाळचं क्षेत्ररक्षण एक छोटी धाव घेण्यामध्ये यशस्वी. चिले यांचा फुडील चेंडू सामना करतील प्रवीणेश. पुन्हा एकदा चौथी धाव घेण्यामध्ये यशस्वी. चिले यांचा फुडील चेंडू सामना करतील योगेश. पुन्हा एकदा चौथी धाव घेण्यामध्ये यशस्वी नील यांचं गचाळचं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव. चिले यांचा फुडील चेंडू सामना करते प्रवीणेश. सुंदर असा टवलेला चेंडू आणि हा चौकार. प्रवीणेश यांची जबरदस्त असं आक्रमण फलंदाजी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जबरदस्त असं आक्रमण केले त्यांनी गोलंदाजावरती आणि आपल्या फलंदाजीतून 4 रन्स वसूल केलेत. चिले यांचा फुडील चेंडू सामना कधी प्रवीणेश. पुन्हा एकदा सुंदर असा टोलेला चेंडू तितकं सुंदर असं क्षेत्ररक्षण परंतु चिले यांनी धावबाद करण्या. स्वानचे जॉन्टी रोड्स आयरे सुंदर असं क्षेत्ररक्षण केलंय परंतु चिले यांनी धावबाद करण्याची संधी हुकवलेली आहे. धावसंख्या 8. शेवटचा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या 8 बिनबाद 8. चिले यांचा फुडील चेंडू सामना करतील प्रवीणेश. सुंदर असा चेंडू निर्धाव चेंडू षटक संपलाय. धावसंख्या 8 बिनबाद 8. स्पार्टन संघाला जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता आहे. संघाची धावसंख्या बिनबाद 8. एक षटक संपलंय. धावसंख्या बिनबाद 8. पेटीच्या घरी पेटीने 2 दिवस जेवण खाल्लं नसेल पेटी काल पासून इथं काल चिकन बिकन सगळं आता 3-4 उडवला बोलतो काल दुपारी पण चिकन खाऊन आला पेटी. संघाचं दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येत आहेत आयरे. आयरे यांचा पुढील चेंडू सुंदर अशी गोलंदाजी आणि फलंदाजाला बाद करण्यामध्ये यशस्वी. योगेश बाद झालेले आहेत चुकीचा फटका मारून झेलबाद झालेले आहेत. नील यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण सुंदर असा झेल घेतलाय त्यांनी. पुढील फलंदाज स्वप्नील. सुंदर अशी गोलंदाजी आर्य यांची. फलंदाजाला चकवा देण्यामध्ये यशस्वी. निर्धाव असा चेंडू. आर्य यांचा पुढील चेंडू सामना करतील स्वप्नील. सुंदर असं क्षेत्ररक्षण नील यांच्याकडून परंतु धावपत करण्यामध्ये अयशस्वी.
आर यांचा फोडील चेंडू सामना करतील प्रवीणेश. सुंदर असा टवलवलेला चेंडू परंतु एक सुपटी धाव घेण्यामध्ये यशस्वी. चुकीचा फटका मारून बाद झालेला आहे. हॅलो यश खन्ना या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. कॅमेरॉन ग्रीनचे बंधू सुयोग आता फलंदाजीला आलेले आहेत. सुयोग यांनी जर मॅच जिंकून दिली त्यांना बेरूची बिर्याणी देण्यात येईल. आयर यांचा फुडली चेंडू सामना करतील सुयोग. आयर यांची सुंदर अशी गोलंदाजी. सुंदरचं क्षेत्ररक्षण आयर यांचं परंतु फलंदाजाला धावचित करण्यापासून अयशस्वी. षटक संपलेलं आहे. संघाची धावसंख्या 10 2-10 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. 12 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता. क्षेत्ररक्षण करताना आयरे इंजर्ड झाले तरी सुद्धा आपल्या संघासाठी 100% असं योगदान देताना अजूनही मैदानात उपस्थित आहेत. गचाळाचं क्षेत्ररक्षण. प्रवीणेश यांनी सुंदर अशी फलंदाजी या ठिकाणी करतायत. आपल्या संघासाठी 4 धाव वसूल केलेत. पुन्हा एकदा टोलवलेला चेंडू 1 धाव घोषित. प्रवीणेश आपल्या संघासाठी सुंदर आणि भरीव अशी कामगिरी करताना या ठिकाणी विनेश यांचा फोडली चेंडू सामना करतील प्रवीणेश. पुन्हा एकदा सुंदर असा टोलवलेला चेंडू परंतु धावपात झालेले सुयोग. दोन्ही फलंदाजामध्ये मिसअंडरस्टँडिंग. सुयोग हे धाव सुटलेले आहेत एक्सेसमेलप्रमाणे परंतु धावचित झालेले आहेत. सुंदरच क्षेत्ररक्षण. नऊ चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. टीम डेव्हिडचे बंधू चेतन. विनेश यांचा फुडली चेंडू सामना करतील प्रवीणे. सुंदर असा चेंडू आणि तितकी सुंदर असं क्षेत्ररक्षण. विनेश यांचा निर्धाव असा चेंडू. 8 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. विनेश यांचा फुडली चेंडू सामना करतील प्रवीणेश. सुंदर असा चेंडू आणि तितका सुंदर असा तटवलेला चेंडू आणि एक धाव घोषित करण्यात आले पंचांकडून. तीन बाद सोळा. शेवटचा चेंडू षटकातील शेवटचा चेंडू. विनेश यांचा सामना करतील प्रवीणेश. षटकातील शेवटचा चेंडू. विनेश यांचा सामना करतील प्रवीणेश. सुंदर असा टटवलेला चेंडू परंतु चुकीचा फटका मारून बाद झालेले आहेत. प्रवीणेश सुंदर असे फलंदाजी ते आपल्या संघासाठी या ठिकाणी करत होते परंतु एक चुकीचा फटका मारून ते बाद झालेले आहेत. संघ अडचणीत आलेला आहे. 6 चेंडूमध्ये 9 धावांची आवश्यकता. गेल्या मॅचप्रमाणे संदीप दळवी यांनी 2 चेंडूंमध्ये लगातार 2 चौकार मारून आपल्या संघाला विजयाच्या समीप नेऊन ठेवलं होतं. पाहूया तीच परिस्थिती आता पुन्हा पाहायला मिळते. पाहूया संदीप दळवी आपल्या संघासाठी काय करू शकतात. 6 चेंडू 9 धावांची आवश्यकता. संघाचं
चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात सोहम. आक्रमक फलंदाज चेतन. चेतन यांची आक्रमक अशी आपल्याला फलंदाजी पाहायला मिळते. पावी आपल्या संघासाठी काय करतात ते. संघाचं चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात सोहम. चेतन राजे आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध. पावी आपल्या संघाला चंकी आपण मॅच जिंकून दिली तर यश खन्ना यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक. सोहम यांचा निर्धाव असा चेंडू, सुंदर असा चेंडू. चंकी यांना समजलेला नाहीये. सोहम यांचा पुढील चेंडू, सुंदर असा टटवलेला चेंडू आणि एक चोटी धाव घेण्यामध्ये यशस्वी. सुंदर असं क्षेत्ररक्षण. संदीप दळवी द डायनॅमिक आयकॉन गेल्या मॅचमध्ये दोन लगातार चौकार मारून त्यांना आपल्या संघाला विजयाच्या समीप घेऊन गेले होते. पाहूया संदीप दळवी काय करतात आपल्या संघासाठी. सुंदर असा तटवलेला चेंडू आणि एक चोटी धाव घेण्यामध्ये यशस्वी. संघाला विजय करायचा असेल तर तुम्हाला चौकारांची आतिषबाजी या ठिकाणी करावी लागेल. सोहम यांचा पुढील चेंडू. सामना करतील चेतन. सुंदर असा चेंडू आणि पुन्हा एकदा तटवलेला चेंडू आणि एक चोटी धाव घेण्यामध्ये यशस्वी. दोन चेंडू मध्ये सहा धावांची आवश्यकता. पाहूया संदीप दळवी आपल्या संघासाठी काय करू शकतात. सुंदर असा तटवलेला चेंडू आणि निर्धाव चेंडू. एक चेंडू मध्ये सहा धावांची आवश्यकता. एका चेंडू मध्ये सहा धावांची आवश्यकता. चुकीचा फटका मारून बाद झालेले आहेत. रॉयल संघ विजय झालाय. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच विनोद आयरे. स्वानचे जॉन्डी रोड्स विनोद आयरे. मॅन ऑफ द मॅच विनोद आयरे. मॅन ऑफ द मॅच विनोद आयरे. लवकरात लवकर या ठिकाणी सामना सुरू करायचा आहे.